न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. 500 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अखेर अयोध्यामध्ये श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे. हा आनंद संपूर्ण देशभरासह शहरांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे. नाशिकमध्ये देखील भाविकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून आला आहे. राजमाता जिजाऊ मित्रमंडळाच्या वतीने भव्य अशा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. भव्य अशा व्यासपीठावर श्रीराम मंदिराची प्रतिमा साकारण्यात आली होती. तसेच बालगोपाळ यांनी राम लक्ष्मण सीता यांची वेशभूषा करून सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. मंडळाच्या वतीने गेल्या 5 दिवसांपासून सर्व मंदिराची स्वच्छता देखील करण्यात आली होती. या कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक, महिला, बालगोपाळ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी रामाची आरती करण्यात आली आहे. तसेच मंडळाच्या वतीने महाप्रसादाचा देखील आयोजन करण्यात आलं होतं. परिसरातील सर्वच नागरिकांनी आपला महाप्रसादाचा लाभ घेतला आहे. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी नगरसेवक जगदीशभाऊ पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमास अजयभाऊ कोर, नितीनभाऊ घुले, रितेश जाधव, गौरवजी पलंगे, प्रशांत सोनवणे, सोनू गांगुर्डे, संदीप गायकवाड, शैलेश गांगुर्डे, निलेश भडके, सचिन जाधव, राहुल बच्चाव, सुभाष बालझाडे, अनिल उगले, तेजस बैरागी, शिवम गुप्ता, पवन पाटील, प्रतीक बेंडगुळे, मोनू गांगुर्डे आदी उपस्थित होते. यस, गेला अयोध्येपर्यंत गेलेला आहे, रामाला ऐकू आलेला आहे. आता सर्वांनी शांततेने दर्शन घ्यायचं आहे, प्रसाद घ्यायचा आहे. सर्वप्रथम जय श्रीराम. 500 वर्षाची जी प्रतीक्षा आहे जी संपलेली आहे. आमचे मोठे बंधू लाडके नगर सेवक सन्माननीय जगदीश भाऊ पाटील यांनी यांचा जो निर्धार होता आणि जो मोदीजींचा संकल्प होता, 5 दिवस प्रभागात उत्तमरित्या मंदिरांची स्वच्छता करण्यात आली. त्याच्यानंतर आजच्या दिवशी सकाळपासून प्रसाद वाटप प्रत्येक मंदिरात मंडळाच्या वतीने व सन्माननीय नगरसेवक जगदीश भाऊंच्या वतीने आरतीही करण्यात आली आणि आज संध्याकाळी महाआरतीचं नियोजन केलं होतं. तर आपण बघत असाल की प्रभागातील ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांपासून तर ज्येष्ठ नागरिक हे सर्व उपस्थित होते आणि सर्वांनी जो रामलल्लाचा जो सोहळा आहे तो एकदम मनापासून अनुभवला. मी परत एकदा आमचे लाडके नगरसेवक त्यांचे आमचे मोठे बंधू त्यांचे आभार मानतो की त्यांनी या सगळ्या सुखसुविधा आमच्यासाठी करून दिल्या. आणि परत या आलेल्या सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ राम भक्तांचे व महिला भगिनींचे मी या ठिकाणी स्वागत करतो. जय श्रीराम. राजमाता जिजाऊ साहेब मित्र मंडळातर्फे भव्य राम मंदिर अयोध्येत प्राण प्रतिष्ठा झाली, त्यानिमित्ताने आज सर्व भारतीयांना, नागरिकांना श्रीरामची प्रार्थना आहे. न्यूज इंडिया मराठीसाठी गणेश देवाडेसह अश्विनी पुरी, नाशिक.